ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಮುಸ್ಲಿಂ ದ್ವೇಷದ ಭಾಷಣ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಚುನಾವಣಾ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದಂತ ಅವರು ಕ್ರೀಡೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಡೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಂಗಳಸೂತ್ರ ದೇಶದ ಸಂಪತ್ತು ವಿಚಾರದ ಬಳಿಕ ಕ್ರೀಡಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನಾದರೂ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿಯೂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಇವರು ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟುಬಿಡುತ್ತಾರೆ. ಇಂಡಿಯನ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇವರೇ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರೇ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ಕೂಡ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಾಬರಿ ಬೀಗವನ್ನು ಹಾಕಿಬಿಡುತ್ತಾರೆ ಇವರು ಅಂತ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಮೋದಿ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಿ ಟೆಂಡರ್ ಮೇಬಿ अल्पसंख्यकों को हिस्सेदारी सुनिश्चित करेंगे, यानी कांग्रेस ठेकेदारी में भी धर्म के आधार पर कोटा देगी. कांग्रेस का इरादा खेलों में भी अल्पसंख्यकों को प्राथमिकता का है, यानी क्रिकेट टीम में कौन रहेगा कौन नहीं रहेगा ये कांग्रेस अब धर्म के आधार पर तय करेगी. मैं आज कांग्रेस से पूछता हूं, अगर ऐसा करना ही था तो 1947 में 1947 में जब देश आजाद हुआ तो कांग्रेस ने देशवा भारत माता का तीन टुकड़े क्यों कर दिए, भारत मां की भुजाएं क्यों काट दी, देश का बंटवारा क्यों किया. 47 में ही पूरा देश आप पाकिस्तान बना देते, उसी समय भारत का नामो निशान मिटा देते. मैं आज दो टूक कह रहा हूं और ये कांग्रेस वाले और उनके सारे चट्टे बट्टे जरा कान खोल के सुन लो. और मैं बराबर पूरी ताकत से कह रहा हूं, कांग्रेस वाले और उनके सारे इंडिया अलायंस वाले कान खोल करके सुन लो. जब तक मोदी जिंदा है, जब तक मोदी जिंदा है, नकली सेक्युलरिज्म के नाम पर, सुडो सेक्युलरिज्म के नाम पर भारत की पहचान मिटाने की कोई भी कोशिश